प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनामध्ये महिलांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या आक्रमक झाल्यात. कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी त्या अहमदनगरमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या वेळी त्यांच्याशी बातचीत केली आहे, आपण पाहूया. इंदोरीकर महाराज अनेक कीर्तनांमध्ये महिलांचा अपमान करतात. परवा त्यांनी एक जे विधान केलेलं होतं, समता तिथीला जर स्त्री संघ ठेवला तर मुलगी होते, विषमता तारखेला ठेवला मुलगा होतो, अशा पद्धतीचा भेदभाव जाहीररित्या सांगणं, त्याची प्रसिद्धी करणं जे आणि अशा पद्धतीचं चुकीचं प्रबोधन करणं, हे जे आहे ते PCPNDT ॲक्टनुसार गुन्हा आहे आणि त्यांच्यामुळं तो गुन्हा जो आहे तो तातडीनं दाखल व्हावा. तसेच महिलांचा वारंवार होणारा अपमान, म्हणजे मी एक दोन उदाहरणं देईन, ते अनेक वेळेला म्हणतात की गोऱ्या बायका करू नका, बायका पळून जातात, ही काय विकृती आहे. ते म्हणतात की लहान कपडे जर पोरींनी घातले तर त्या पोरीला फटकवा, ते त्यांचे आई वडील बघतील ना. तुम्ही प्रबोधन हे समाज घडवण्याचं करायचं आहे, बिघडवण्याचं नाही. अनेक वेळेला त्यांचे उदाहरणं असतात की पायातली चप्पल ही गळ्या किती भारी असली तर आपण गळ्यात नाही घालू शकत, शेवटी बायको येते तिला मापातच ठेवावं. म्हणजे महिलांना पुन्हा एकदा दुय्यम दर्जाचं स्थान द्या, अशा पद्धतीचं कीर्तन प्रबोधन जर होत असेल आणि त्याचं अनुकरण अनेक लोक करत असतील तर ते महाराष्ट्रातील महिला सन्मानाच्या विरोधातला आहे, धोक्यातला आहे. त्यामुळे तातडीनं हा गुन्हा दाखल करावा. अनेक अंधश्रद्धा ते पसरवतात. गेले 5-6 दिवस झालं मी विरोध करते तर माझ्या विरोधात त्यांनी विचारांची लढाई विचारांनी नाही लढली तर माझं चारित्र्य हनन करणं, अश्लील कमेंट देणं, मला ठोकण्याची भाषा त्यांच्या समर्थकांकडून केलेली जात आहे. मला वाटतं ह्या ज्या धमक्या येत आहेत, ज्या कमेंट येत आहेत, हेच तर महाराजांचं प्रबोधन नाही ना, असाच प्रश्न जो आहे तो आमच्याकडे उद्भवतो. त्यामुळे हा गुन्हा तातडीनं दाखल झाला पाहिजे.